पुणे शहरातील जे दुचाकी चालक ट्रिपल सीट बेभानपणे वाहने चालवतात, ड्रिंक करून चालवतात, अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. पण सध्या शहरातील अनेक चौकामध्ये पोलीस विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात प्रबोधन करण्याची गरज आहे. तसेच हायवेवर हेल्मेट सक्ती असावी अशी भूमिका पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी मांडली आहे. त्याच्यात माझं स्पष्ट मत तुम्हाला सांगतो की नॅशनल हायवेवर हेल्मेट मस्ट असावं असं मला वाटतं. पण केलं आहे हे त्याचं एकदा सी एम साहेबांचं आमचं कमिशनरांचंही बोलणं झालं. कोर्टाकडनं वारंवार त्यांना काही प्रॉब्लेम येत आहेत, ते कसे सॉल्व्ह होतील. मी त्यांना आत्ता सांगितलं की अपघात कमी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह टाईट करा, अजून तुम्ही रॉंग साईडनी एंट्री टाईट करा, मोबाईलवर फोन बोलणारे टाईट करा, स्पीडनी जी लोकं जातात काही काही आवाज मोठा करत त्यांना टाईट करा, अपघाताचं प्रमाण कमी होईल. आणि प्रबोधन करा याचं. काही लोकांना आम्ही असं म्हणणार नाही की हेल्मेट घेऊच नका म्हणून, एकदाच घ्यावं लागतं. शेवटी सुरक्षित ही नक्की आहे, सगळ्या जगभर हेल्मेट आहे,